उत्तर प्रदेश मधल्या कानपूर प्रयागराज आणि वाराणसी मध्ये गंगा आणि यमुनेला पूर आलाय। प्रयागराज मध्ये गंगा यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहतीये। पुराच्या पाण्यातून आलेली एक मगर शनिवारी प्रयागराजच्या सलोरी या निवासस्थानी भागामध्ये शिरली आणि सुमारे 12 फुटांची महाकाय मगर पाहून नागरिकांची भीतीने गाळून उडाली। लगेचच पोलीस आणि वन विभागाला माहिती देण्यात आली। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडून पुन्हा गंगेमध्ये सोडण्यात आले। वाराणसीमध्ये गंगेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा 24 सेंटीमीटरने जास्त आहे। मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाट पुरामध्ये बुडालेले आहेत। कानपूरमध्येही यमुनेची पाणी पातळी वाढली आहे। घाटमपूर तहसीलमध्ये यमुनेच्या पुरामुळे कानपूर बांदा राज्य महामार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।